राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स ग्रीसवरच्या अर्थसंकटांचा भारतीय शेअर बाजारवरही परिणाम 500 अंकांची घसरण मुंबईतल्या 334 शाळांची मान्यता संपुष्टात किनवट पंचायत समिती अंतर्गत नवीन विहीर व इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जाची अंतिम मुदत 31 जुलै ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा आमदार नागेश पाटील अष्टीकर मुखेडमध्ये परीक्षा शुल्क वाढीच्या निषेधार्थ SFI ने शिक्षण मंत्र्याचा पुतळा जाळला आता बातमीपत्र विस्ताराने ग्रीसमधील आर्थिक पेचाचे पडसाद सोमवारी मुंबई शेअर बाजारावर उमटले आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 535 अंकांनी आपटला दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीवरही याचा परिणाम झाला निफ्टी 166 अंकांनी पडला बाजार सुरू झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही आपटले SGFC आणि ICICI बँकेच्या शेअर्स मध्ये घसरण पाहायला मिळतीये दिवाळखोरीला आलेल्या ग्रीसमुळे युरोपियन महासंघावर सध्या आर्थिक संकट घोंगावत आहे ग्रीस सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून चालला आहे आधीच ग्रीसने अनेक युरोपियन देशांकडून कर्ज घेतलं आहे ते कर्ज त्या देशाला फेडता येत नसल्याने ग्रीसने वाढीव कर्ज आणि मुदत मागितली पण अर्थव्यवस्थेत सुधारणा करणार नसाल तर वाढीव कर्ज मिळणार नाही असं या देशांनी स्पष्ट केलं याचा परिणाम म्हणजे जगातल्या अनेक शेअर बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळते ग्रीस आता युरोपियन महासंघातून बाहेर पडणार अशी चिन्ह आहेत यात प्रामुख्याने जर्मनीला सर्वाधिक फटका बसण्याची चिन्हे आहेत ग्रीसमध्ये सर्व सरकारी बँका 6 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येतील अशी घोषणा सोमवारी करण्यात आली याचे पडसाद भारतासह आशियातील सर्व प्रमुख शेअर बाजारांवर दिसून आले हजारो रुपये भरून या वर्षी तुम्ही तुमच्या मुलांना नावाजलेल्या शाळेमध्ये दाखल घेतला असेल पण त्या शाळांना मान्यता आहे किंवा नाही हा प्रश्न तुम्ही विचारला नसणार मग ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसेल कारण मुंबईतील अनेक नावाजलेल्या शाळांची मान्यता संपुष्टात आली आहे त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य आता धोक्यात आलं आहे शिक्षण हक्क कायद्यानं सांगितलेल्या अटींची पूर्तता न केल्यामुळे या शाळांची मान्यता April 2015 संपली आहे त्यामुळे आता जर तुमची मुलं शाळांमध्ये शिकत असतील तर त्या शाळेला मान्यता आहे की नाही याची पडताळणी करून घ्या मुंबईतील 334 शाळांची यादी BMC च्या शिक्षण विभागानं तयार केली आहे या सगळ्या शाळा अनुदान प्राप्त शाळा आहेत सन 2015-16 या वर्षामधील विहीर घटक योजना अंतर्गत सन 2015-16 व 2016-17 या दोन वर्षाच्या कालावधीत नवीन विहीर व इतर घटकाचा लाभ देण्यासाठी तसेच आदिवासी उपाय योजना क्षेत्रांतर्गत TSP लाभार्थी निवडीसाठी आवश्यक कागदपत्रासह 31 जुलै पर्यंत अर्ज पंचायत समिती कार्यालयात दाखल करावेत असे आवाहन कृषी अधिकारी SH वावळे व कृषी विस्तार अधिकारी BG कांबळे यांनी केले आहे सन 2011 जनगणनेनुसार तालुक्यात आणि ग्रामीण भागात असलेल्या अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येवर आधारित लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे किनवट तालुक्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या 24,569 एवढी आहे याची टक्केवारी 3.84 एवढी आहे या धर्तीवर 126 लाभार्थी निवडण्यात येणार आहेत किनवट तालुक्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या 71,896 एवढी आहे याची टक्केवारी 82 एवढी आहे या धर्तीवर 175 अनुसूचित जमातीचे लाभार्थी निवडण्यात येणार आहे पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल करावेत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क 73 50 62 56 56
प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क 73 50 62 56 56 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत हिमायतनगर तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका दिनांक 25 जुलै रोजी होणार असून या निवडणुकीत सर्व ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा असे आवाहन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील अष्टीकर यांनी केले हिमायतनगर येथे दिनांक 28 रविवारी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते तालुक्यातील निवडणुकांना बिगुल वाजल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची निवड निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी एका छोटेखानी बैठक संपन्न झाली एकेकाळी हिमायतनगर तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता तो परत शिवसेनेच्या कब्जात घेऊन गतवैभव मिळवून देण्यासाठी येथील निवडणूक आमदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार आहे त्यांच्या नेतृत्वामुळे तरुण शिवसैनिकांनी कंबर कसली आहे शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांनी वैयक्तिक हेवे दावे बाजूला सारून भगवा हेच उद्देश ठेवून ग्रामपंचायतीच्या निवडणुका शिवसेनेच्या ताब्यात ठेवाव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिक मार्गदर्शन करताना केले या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन तुपतेवार कांतागुरु वाळके यांच्यासह राम नरवाडे राजेश जाधव अनिल भोरे रमेश गुड्डेटवार विलास वानखेडे साहेबराव चव्हाण विशाल राठोड बालाजी करेवाड गणेश दळवी जाफरबाई महमूदबाई हनुसिंग ठाकूर जबी यांच्यासह हिमायतनगर जवळगाव वीरसनी बोरगाव वटफळी पोटा बुद्रुक बळीराम तांडा धानोरा यासह तालुक्यातील अनेक शिवसैनिक नागरिक उपस्थित होते तालुक्यातील निराधार घरकुल पासून वंचित वयोवृद्ध महिला मंडळींनी भेट देऊन आपल्या व्यथा मांडल्या त्यांच्या समस्या ऐकून घेत तातडीने याची दखल घेऊन घरकुल निराधारांचे मानधन मिळून देण्याचे आश्वासन नागेश पाटील अष्टीकर यांनी दिले मुखेडमध्ये आयटीआयच्या फी वाढीच्या विरोधात एसएफआयच्या वतीने दिनांक 25 रोजी गुरुवारी आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करून शिक्षण मंत्र्याचा पुतळा जाळला शिक्षणाच्या बाजारीकरण खाजगीकरण उदारीकरण या धोरणाच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एसएफआयच्या शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले यावेळी राज्य उपाध्यक्ष बालाजी कलेटवाड यांनी एसएफआयची प्रवेश शुल्क वाढली तर येणाऱ्या 30 जूनला औरंगाबाद येथे संपूर्ण एसएफआयच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी शिक्षण मंत्र्याचा पुतळा जाळला यावेळी अंकुश माचेवाड सचिन खडके अंकुश अंबुलगेकर समित कांचमवाड जयपाल शिरसाठे नागेश देवके साईनाथ सोनकांबळे माधव देशटवार विजय लोहबंदे आकाश कलेटवार सय्यद फेरोज नंददीप गवाले शंकर वादावाड हरिसन्ना बाबदावाड धनंजय नाईक गजानन दुबुते यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात चर्चगेटच्या प्लॅटफॉर्म 3 वरील वाहतूक अखेर सुरू धडकलेली ट्रेन हटवली आयपीएल स्पॉट फिक्सिंग शिशांचा फैसला 25 जुलैला पुण्याच्या सिंहगड रोड जवळ पेटवल्या 80 गाड्या एक संशयिताला अटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिकेच्या दौऱ्यावर महाराष्ट्राच्या वाट्याला काही आणणार का वाहतूक व्यवस्थेला मिळणार गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजचा सुविचार फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकतं आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा राजेश गोंगडे नमस्कार लाईव्ह वाचक आजचे हवामान 29 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस अंदाज पावसाची शक्यता कमी झाल्यास हलक्या सरी उद्या दिनांक 30 जूनचे हवामान 28 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस अंदाज पावसाची शक्यता कमी झाल्यास हलक्या सरी शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स ग्रीसवरच्या अर्थसंकटांचा भारतीय शेअर बाजारवरही परिणाम 500 अंकांची घसरण मुंबईतल्या 334 शाळांची मान्यता संपुष्टात किनवट पंचायत समिती अंतर्गत नवीन विहीर व इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जाची अंतिम मुदत 31 जुलै ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा आमदार नागेश पाटील अष्टीकर
मुखेड मध्ये परीक्षा शुल्क वाढीच्या निषेधार्थ SFI ने शिक्षण मंत्र्याचा पुतळा जाळला। आणि याच बरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले, जवळ म्हणजे किती, अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ।